मित्रहो, आज मिथिस ज्ञान तंत्रज्ञान विज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती होऊनही कोविडच्या या पॅन्डेमिक मध्ये आजारांहून अधिक संभ्रम तर औषधोपचारांनी निर्माण केला. प्रारंभी मास्क, डबल मास्क, N95 सॅनिटायझर पासून सुरू झालेली चर्चा व्हायट एक्सक्यूएस, रेमडेसिवीर, टोसलाझुमा, प्लाझ्मा थेरपी, एम्फोटेरेसिन आणि कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक या लशींपासून थेट कॉकटेल थेरपीपर्यंत झाली. प्रयोगही झाले. लोकांनी संशय व्यक्त केले. अगदी अवयव तस्करी होते अशी अवयही उठली. पण विज्ञान हे असंच असतं. विशेषतः वैद्यकशास्त्र हे पूर्वापारपासून ट्रायल अँड एरर असंच राहिलंय आणि ते असंच राहील. फक्त त्रुटींचं प्रमाण कमी होत जाईल एवढंच. आता हेच बघा ना, एक काळ असा होता जेव्हा आजारांपेक्षा उपचार अधिक भयंकर होते. अगदी हिंदी सिनेमात ऑपरेशन थिएटर बाहेर डॉक्टर मरीज को दवा की नहीं दुवा की जरूरत हे सांगून मोकळे व्हायचे आणि रियालिटीतही 50%हून कमी लोक रुग्णालयातून जिवंत घरी परतायचे. शल्यक्रिया सुरू झाल्या होत्या पण तत्पश्चात रुग्ण जगण्याची शक्यता अत्यल्प होती. चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला, अर्थात शस्त्रक्रिया विधभर पण संसर्गाचा धोका डोंगरा एवढा. अर्थात तेव्हाही आणि आजही कुठलाही डॉक्टर, मग तो अगदी क्वॅक असो, आपल्या रुग्णाला या सगळ्यातून सही सलामत बाहेर काढण्यासाठीच प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. पण शेवटी फक्त प्रयत्न करणं एवढंच त्याच्या हातात असतं. हल्ली विज्ञान विश्वातल्या प्रगतीमुळे डॉक्टरांच्या दिमतीला अनेक टूल्स, ऍप, तंत्र, सुविधा आहेत. पण पूर्वी असं नव्हतं. एक जखम भरून यावी तेवढ्यात दुसरी उठायची. विशेषत यादवी चकमकी युद्धासोबतच दैनंदिन कामात किरकोळ जखमी होणंही जीवावर बेतायचं. डॉक्टर मंडळी आता जसं व्यावसायिकपणे काम करतात, पूर्वी तसं नव्हतं. किंबहुना शल्यक्रिया वगैरे तर थेट लोहार कामाप्रमाणे होतं, ज्यामुळे संसर्ग आणि मृत्यूची टांगती तलवार नेहमीच डोक्यावर राहायची. या सगळ्या विवंचनेत एक डॉक्टर मात्र या सगळ्यांवर रात्रंदिवस चिंतन करत बसे. जखमा खराब का होतात, संक्रमण का होतं, रुग्णांना वाचवावं कसं, काय कारण असावीत, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या विचारात हा नेहमीच गर्क असे. या सगळ्या विचारचक्रात एक गोष्ट मात्र त्याला जाणवली, ती म्हणजे स्वच्छता. संपूर्ण स्वच्छता बाळगल्यास रुग्णाला वाचवता येऊ शकतं या विचारापर्यंत तो आला. त्या काळी वैद्यकीय व्यवस्थेची भिस्त एकट्या डॉक्टरवर असायची. पॅरामेडिक्स, नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी हे लोक या व्यवस्थेत कुठंच नव्हते. स्वच्छता या गोष्टीवर जोर दिला असता तो या निष्कर्षापर्यंत आला की इलाजादरम्यान होणारं संक्रमणच जीव घेणं ठरतं. अगदी चांगल्यातला चांगला निष्णात शल्य चिकित्सक रुग्ण वाचेलच याची शाश्वती देऊ शकत नाही, कारण या संक्रमणावर कुणाचंच नियंत्रण राहत नाही. या डॉक्टरनं आता आपलं सगळं लक्ष संक्रमणावर केंद्रित केलं. त्याचं हे स्वच्छता पुराण समाजात विनोदाचा विषय झालं होतं. सामान्य लोकच काय, अनेक डॉक्टर मंडळीही खाजगीत त्याचा विषय निघाला की मनमुराद असत. शेवटी काय होतं, काही होत नाही, फक्त हसणाऱ्यांचे दात दिसतात. दरम्यानच्या काळामध्ये युरोपात लुई पाश्चरनं एकच चर्चा उडून दिली, ती म्हणजे पदार्थांना खराब होण्यापासून कसं वाचवता येईल, पदार्थ मुळात खराबच का होतात, त्या जीवाणू कसे फुफावतात, दूध का आणि कसं फाटतं, दारूचा दुर्गंध का येतो, युरेका. पाश्चरच्या या प्रश्नांनी इकडे या डॉक्टरच्या विचारचक्राला गती मात्र मिळाली. दुधात रोगाणू जाऊन संक्रमण होऊ शकतं ज्यामुळे ते खराब होतं, तर इलाजादरम्यान झालेल्या जखमा का नाही, हे रोगाणू रुग्णांसाठी जीवघेणे ठरतात. तोपर्यंत इकडं पाश्चरनं हवेत विषाणू असतात यावरही शिक्कामोर्तब केलं. याचा अर्थ हे सूक्ष्मजीव उघड्यावरचं काहीही बर्बाद करू शकतात. काही जर्मन संशोधकांनी या निरीक्षणाला पुष्टी दिली, मात्र इंग्लंड अमेरिकेतले संशोधक मात्र अद्यापही हे मानायला तयार नव्हते. छा, काय ते उलेस जवणू काय घोडं मारणार, हे सगळे बहाणे आहेत आपल्या चुका लपवायचे. मन लावून काम करायचं, शल्य चिकित्सा करायच्या, बाकी रुग्णाचं नशीब. अनेक डॉक्टर आपसात हेच चर्चा करत. एखाद दुसरा सर्किट, भाईने बोला स्वच्छता रखने का तो स्वच्छता रखने का म्हणून अतिरिक्त काळजी घे. बरं, नुसतं स्वच्छता म्हणून चालत नाही, संकल्पनेच्या पातळीवर ठीक आहे, पण किती स्वच्छता, कशी स्वच्छता, असे एक ना अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित होते, ज्यांची उत्तरं शोधण्याचा तो अहोरात्र प्रयत्न करीत होता. 26 ऑक्टोबर 1877 हा दिवस उजाडला आणि अचानक हालात बदल गए, जज्बात बदल गए, जिंदगी बदलली जेव्हा त्याला एक गुडघा तुटलेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळाली. त्याला रुग्णाच्या गुडघ्याची वाटी दुरुस्त करायची होती. त्यानं ती व्यवस्थित दुरुस्तही केली. आता या सगळ्या कार्यक्रमानंतर संक्रमण होणं निश्चित होतं. त्या काळी अशा शल्य चिकित्सेपश्चात
रुग्ण दगावणं अतिशय सामान्य होतं. यावेळी एक गोष्ट मात्र नव्हती, ती म्हणजे डॉक्टरनं काम केलं आता नशीब हा तर्क. कारण या डॉक्टरनं शल्यक्रियेदरम्यान सर्व साहित्य कार्बोलिक ऍसिड मध्ये भिजवलं होतं. एवढंच नाही तर जखमीची ड्रेसिंगही कार्बोलिक ऍसिडनं धुवून केली होती. रुग्ण चक्क वाचलाच असं नाही तर अगदी अलवार या अपघात आणि शस्त्रक्रियेतून सही सलामत बाहेर पडला. त्याचा हा प्रताप हळूहळू पंचक्रोशीत पसरला. पण कुणी, विशेषतः बाकी डॉक्टर मंडळींनी, म्हणजे आम्ही येडे असा प्रतिप्रश्न उपस्थित करत या सगळ्यावर तसुभरही विश्वास ठेवला नाही. किंबहुना आता हे सगळं पद्धतशीरपणे सिद्ध करून दाखव बरे म्हणत त्याला आव्हानच दिलं. 1883 साली लंडन स्थित मेडिकल सोसायटीत त्यानं एक दोन नाही तब्बल 6 यशस्वी शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दिले. तेव्हा कुठं बंदे के बातमे तो दमळे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं. आणि त्याच वर्षी महाराणी व्हिक्टोरियानं त्याला नाईट ही मानाची उपाधी दिली. वैद्यक आणि विद्वान ईश्वानं त्याचं म्हणणं श्रीसावंत्य मानलं. त्याच्या संशोधनानंतर वैद्यक जगताचा विशेषत्वानं शल्य चिकित्सा क्षेत्राचा चेहरा मोहराज बनवून टाकला. जास्तीत जास्त रुग्ण वाचवता येऊ लागले. शस्त्रक्रियेपश्चात मृत्यूचा आकडा अत्यल्प झाला. शस्त्रक्रिया म्हटलं की मृत्यूच ही रुग्णांच्या मनातली भीती कायमची नाहीशी झाली. प्रारंभी ज्याच्यावर प्रश्न उपस्थित केले गेले ते अँटीसेप्टिकचं संशोधन हे वैद्यकशास्त्रातलंच नव्हे तर मानवी इतिहासातलं एक मोठं ऐतिहासिक वळण ठरलं. आणि हे ऐतिहासिक वळण देणारा डॉक्टर फादर ऑफ अँटीसेप्टिक सर्जरी ठरला, तो म्हणजे जोसेफ लिस्टर. आज 5 एप्रिल जोसेफ लिस्टर यांचा जन्मदिन. विनम्र अभिवादन.